आता बातमी आहे संभाजी ब्रिगेडने केलेल्या मागणीची पुणे शहराला जिजापूर नाव देण्यात यावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे यासाठी संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारला पत्र सुद्धा लिहिले पुण्याला जिजाऊंनी ओळख दिली आहे त्यामुळे शहराला त्यांचं नाव देण्यात यावं अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे पुणे शहर वसवण्यात जिजाऊंचा मोठा वाटा होता त्यामुळे पुणे शहराचं नाव बदलून ते जिजापूर करण्यात यावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे पुण्याला जिजाऊंचा वारसा आहे पुण्याला जिजाऊंनी ओळख दिली आहे पुण्याला घडवण्यात त्यांचं योगदान अतिशय मोलाचं आहे त्यामुळे पुणे शहराचं नाव बदलून ते जिजापूर करण्यात यावं असं संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारला मागणी केली आहे पुणे शहर किंवा पुणे जिल्हा हा राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखला जातो हे बेचिराग ज्या वेळेस मुरार जगदेवांनी इथं लोखंडी पहार रोवून अं इथं कुणी शेती करायची नाही किंवा राहण्यासाठी ही जागा योग्य नाही अशा पद्धतीचा फतवा काढल्यानंतर या भागामध्ये राहण्यासाठी सुद्धा लोक भीत होते त्या काळामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंनी स्वराज्य संकल्पक शहाजीराजेंच्या आदेशांनी त्या पुण्यामध्ये आल्या आणि पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी पहिलं काम काय केलं असेल तर झामरे पाटलांकडून जमीन विकत घेऊन त्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला आणि हे पुनं वसवलं त्या त्यांच्यासोबत बालशिवबा पण त्यावेळेस होते म्हणजे या पुण्याची खरी ओळख राष्ट्रमाता जिजाऊंनी करून दिली एक महिला असून महिलांचा कर्तृत्वाचा इतिहास त्यांनी त्यावेळी रचला म्हणजे या पुण्याला जिजाऊंच्या कार्याचा कर्तृत्वाचा इतिहास आहे म्हणून तो वारसा पुढं येण्यासाठी आणि पुण्याची ओळख आज देशात नव्हे जगामध्ये जर कुणाचा वाटा असेल तर तो राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा आहे म्हणून सध्या महाराष्ट्र आणि देशामध्ये जिल्ह्यांची नावं बदलण्यासाठी आणि एक द्वेष भावनेनी नाव बदलली जावी अशा पद्धतीची मागणी होत असताना पुण्याचं नाव जिजापूर करावं अशी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी गेली पंधरा सोळा वर्षापासून ती मागणी करत आलेल्या आहेत फक्त संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आपण ती मागणी खऱ्या अर्थाने जर या पुण्याला न्याय द्याय द्यायचा असेल जिजाऊंच्या आणि महिला संस्कृतीला जर न्याय द्यायचा असेल तर या पुण्याचं नाव जिजापूर झालं पाहिजे म्हणून आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही तसं निवेदन दिलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेऊन आम्ही त्यांची सुद्धा या विषयामध्ये त्यांनी लक्ष घालावं कारण केंद्रात असो किंवा राज्यात असो छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आणि माननीय नरेंद्र मोदींनी रायगडावर जाऊन शपथ घेऊन छत्रपती शिवाजी महाराजां चा आशीर्वाद घेऊन ते सत्तेमध्ये आले आता आमची म मा, माननीय फडणवीस साहेबांना विनंती आहे की त्या आशीर्वादाचा मान ठेवून आपण या पुणेला जिजाऊंच्या नावानं ओळखलं जावं म्हणून जिजापूर हे नाव द्यावं अशी मी आम्ही तशी विनंती करणार आहोत आणि आपल्या मा माध्यमातून माननीय माननीय मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाला सुद्धा विनंती करतो की पुण्याचं नाव जिजापूर करावं याला कुणाचा विरोध असणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये शिवद्रोहीपणा करणारं कोणी तसं जिवंतही नाही म्हणून सन्मानाने छत्रपती शिवाजी महाराज असतील जिजाऊ असतील संभाजी महाराज असतील यांच्या जन्मस्थळ म्हणून किंवा कर्तृत्वाचं शहर म्हणून जिल्हा म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं म्हणून संभाजी ब्रिगेडची मागणी की पुण्याला जिजापूर नाव द्यावं